नमस्कार मी पंजाबक हवामान अभ्यास मुक्कम पुष्टगू विधामगाव तालुका शिरूर जिल्हा परभणी। आज आहे 1 सप्टेंबर 2023। मागच्या अंदाज सांगितलं होतं की राज्यामध्ये 2 सप्टेंबर पासून दक्षिण महाराष्ट्राकडे पावसाला सुरुवात होणार आहे, तर उद्या 2 सप्टेंबर तर उद्या त्याला बऱ्याच ठिकाणी पावसाला सुरुवात होणार आहे। पण सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, राज्यामध्ये म्हणजे रविवार पासून म्हणजे रविवारी म्हणजे 3 सप्टेंबर पासून राज्यामध्ये राज्याला बऱ्याच ठिकाणी पावसाला सुरुवात होणार आहे, म्हणून हे अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा। त्याच्यानंतर 4 सप्टेंबर 5 सप्टेंबर 6 7 8 9 10 11 12 पाऊस सगळीकडं सर्व वेगवेगळ्या भागात पडणार आहे आणि सगळ्या पिकाला जीवदान भेटणार असा पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा। आणि परत शेतकऱ्याला सांगू शकतो राज्यामध्ये काय झालं, इतर सगळ्यांनी सांगितलं की दुष्काळ, पण तुम्हाला एक माहीत असं म्हणून सांगतो आता परत हे 2 महिने मात्र म्हणजे सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये 2 महिने आता खूप पाऊस पडणार आहे, म्हणून हे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी। त्याच्यानंतर आज उद्यापासून 3 सप्टेंबरपासून म्हणजे परवापासून 3 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर दरम्यान बंगालच्या खाडीमध्ये म्हणजे बंगालच्या समुद्रामध्ये एका पटमांड एक असे चक्रीवादळ तयार होणार आहेत आणि त्याचा पाऊस मात्र महाराष्ट्राला पडणार आहे, म्हणून हे अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा। राज्यामध्ये उद्याच्या म्हणजे आज देखील राज्यामध्ये तुरळक ठिकाणी थोडा पाऊस पडेल, पण सर्वदूर आता सुरुवात नाही, पण रविवारपासून मात्र चांगल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे। हा पाऊस पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ मराठवाडा तसेच दक्षिण महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकणपट्टी मुंबई पुणे उत्तर महाराष्ट्र सगळीकडे सगळ्यामध्ये या जवळपास 10 तारखेपर्यंत सगळ्या भागामध्ये पाऊस पडणार आहे, सगळ्या ठिकाणांसाठी असं निर्णायक पाऊस राहणार आहे, म्हणजे हे निर्णायक पाऊस पडणार आहे, म्हणून शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी। बऱ्याच ठिकाणचे जवळपास पिकं सुकलेले आहेत, पण जे सुकलेल्या पिकासाठी मात्र हे जीवदान ठरणारा पाऊस असणार आहे, म्हणून ही सर्व शेतकऱ्यांनी लक्ष द्या। राज्यात 3 सप्टेंबर रविवारपासून ते 25 सप्टेंबर दरम्यान राज्यात म्हणजे खूप ठिकाणी पाऊस पडणार आहे, सर्व पिकाला जीवदान भेटणार आहे, म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा। अचानक वातावरण बदल झाला तर परत एक मेसेज दिला जाईल आणि माझ्या शेतकऱ्याला अंदाज दिला जाईल। धन्यवाद।